हॅलो फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? मी महेंद्र गंगाधर केले. मी आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बोट व प्रवाह या टॉपिकला आपण सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण काही फॉर्म्युले बघितलेले होते. तर ते बघा, जर संथ पाण्यात बोट, मोटार बोट किंवा एखाद्या व्यक्तीचा वेग जर 1 किलोमीटर पर आवर असेल आणि प्रवाहाचा वेग जर वाय किलोमीटर पर आवर असेल, तर त्यावरून बघा आपल्याला काय कोणती सूत्रे मिळाली. तर बघा, डाऊनस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम म्हणजे व्यक्तीचा किंवा बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग, तर तो किती असतो? तर इज इक्वल टू x+y. त्यानंतर अपस्ट्रीम, अपस्ट्रीम म्हणजे व्यक्तीचा किंवा एखाद्या बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, तर तो काय घ्यायचा? x-y किलोमीटर पर आवर. त्यानंतर आपण कोणतं सूत्र बघितलं होतं? तर बघा, एक्स एक्स म्हणजे काय? तर संथ पाण्यात बोट किंवा व्यक्तीचा वेग, तर तो किती आहे? तर एक्स बरोबर डाउनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम भागिले 2. आणि वाय वाय म्हणजे प्रवाहाचा वेग, इज इक्वल टू काय बघितलं आपण? डाउनस्ट्रीम मायनस अपस्ट्रीम भागिले 2. तर बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण या सूत्रांचा, फॉर्म्युल्यांचा अभ्यास केलेला होता. तर त्यावर आधारित एक्झाम्पलही आपण बघितली होती. तर आता बघा, या नंतर आपण पुढील एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर बघा पुढील एक्झाम्पल्स, आपण आता पुढील एक्झाम्पल्स बघूया. तर पहिलं एक्झाम्पल आहे एक व्यक्ती. तर आपण काय करणार आहोत? तर हा प्रॉब्लेम डायग्रामॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहोत. यावरून, क्वेश्चन वरून आपण काय करणार आहोत? तर डायग्राम फॉर्म करायची. बघा, समजा इथं ए व्यक्ती आहे, तर पहिला प्रॉब्लेम आहे, आणि इथं काय बी व्यक्ती समजा, तर ती प्रवाहाच्या दिशेने जाते. ही डायरेक्शन काय? तर बोट ही कशी जाते? तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? तर व्यक्ती दिलेला आहे, व्यक्ती बोटीतून जातोय, तर तो कसा जातो? इथं प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ही डायरेक्शन म्हणजे काय? प्रवाहाच्या दिशेने. आणि ही डायरेक्शन म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. तर एक व्यक्ती बोटीतून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 3.34 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 1.12 तास वेळ घेतो. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ती किती किलोमीटर जाते? तर 3.34 किलोमीटर. आणि किती वेळामध्ये? तर तो वेळ दिलेला आहे, हे अंतर दिलेलं आहे, ए बी अंतर, वेळ T1 इज इक्वल टू, तो वेळ किती दिलेला आहे आपल्याला? 1.12 तास एवढा वेळ दिलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे बघा, आणि प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 2 तासांचा वेळ घेते. म्हणजे 2 तासात 13 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जाते. 13 किलोमीटर ती बोट, व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर किती तासात? 2 तासामध्ये, 2 तास तो व्यक्ती बोटीतून जातोय. तर बघा इथं आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, तर त्या व्यक्तीला संत पाण्यातून 90 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर बघा यासाठी आपल्याला काय करावं लागेल. प्रथम तर संत पाण्यात या व्यक्तीचा बोटीतून तिचा वेग फाइंड आउट करावा लागेल. तर इथं प्रथम वेग फाइंड आउट करा बोटीचा, तर तो कसा फाइंड आउट करायचा? एक्स बरोबर व्यक्तीचा वेग डाउन स्ट्रीम प्लस अपस्ट्रीम भागिले 2. तर या सूत्राचा उपयोग करा एक्स बरोबर. तर आपल्याला प्रथम डाउन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम फाइंड आउट करावं लागेल. तर हे फाइंड आउट करा, तर ते कसं करायचं बघा. इथं बघा डाउन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम फाइंड आउट करूया आपण. डाउन स्ट्रीम इज इक्वल टू, तर प्रवाहाच्या दिशेने ती व्यक्ती किती किलोमीटर जाते? 13 किलोमीटर. किती तासात? 2 तासात. म्हणून उत्तर काय? डाउन स्ट्रीम इज इक्वल टू 13/2 अंतर भागिले वेळ. म्हणजे आपल्याला काय मिळेल? इथं वेग मिळेल. तर कोणत्या दिशेने? प्रवाहाच्या दिशेने वेग. तर तू किती आला? 13/2. त्यानंतर अपस्ट्रीम,
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढा, 3.3/4 एवढं किलोमीटर छेद 1.1/2 वेळ, हे सॉल्व करा. याचं रूपांतर अपूर्णांकात करून घ्या. ते कसं करायचं, 3 × 4 = 12 + 3 = 15/4 या पद्धतीने. हे काय येईल, 15/4 / त्याच पद्धतीने खाली काय येईल, 2 × 2 + 1 = 3/2. हे सॉल्व करा, 15/4 × हे काय होईल, अंश स्थाने गेल्यानंतर 2/3 = 2 × 2 = 4, 3 × 3 = 15. उत्तर काय आलं, 5/2. बघा इथं आपल्याला डाऊन स्ट्रीम आणि आउट स्ट्रीम मिळालं, त्यावरून एक्स ची किंमत फाइंड आउट करा. 13/2 + 5/2 / 2 = इधर छेदस्थाने सारखा अंक आहे म्हणून अंशांची काय घ्यायची, बेरीज. 13/5 = 18/2 / 2. बघा काय, 2 × 2 = 18, 9/2 म्हणजे इथं 4.5. 9/2 हे उत्तर आलेलं आहे. तर संत पाण्यात व्यक्तीचा वेग किती आलेला आहे इथं, तर 9/2. तर यावरून आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर त्या व्यक्तीला 90 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल. तर तो वेळ फाइंड आउट करायचा आपल्याला इथं. तर तो कसा घ्यायचा बघा, वेळ इज इक्वल टू काय येईल बघा, अंतर भागिले वेग. तर व्यक्तीचा संत पाण्यातील वेग घ्यायचा इथं, तर तो किती आहे, 9/2. बघा अंतर किती दिलेलं आहे इथं आपल्याला, 90 किलोमीटर. 90 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे इथं. इथं क्वेश्चन काय विचारलेलं आहे, 90 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. तर हा वेळ फाइंड आउट करायचा आपल्याला. तर तो कसा फाइंड आउट करता येईल, तर 90 भागिले हा वेग 9/2. हे सॉल्व करा, 90 × 2/9. बघा उत्तर काय येतं, 9 ने भाग द्या, बरोबर 10 × 2 = 20. हे काय आला, वेळ तासात. म्हणजे इथं किती वेळ लागेल, तर 20 तास इतका वेळ लागेल. तर उत्तर पर्याय क्रमांक सी, म्हणजे अचूक पर्याय कोणता आला इथं, सी आला. पुढील एक्झाम्पल, आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा सेकंड एक्झाम्पल याच पद्धतीने त्याची आपण डायग्राम फाइंड आउट केली, डायग्राम काढून घेतली, त्यावरून आपल्याला प्रॉब्लेम हा सहज सॉल्व करता येतो. तर हे प्रवाहाच्या दिशेने आणि हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. सेकंड एक्झाम्पल, इथं ए आहे, बी आहे. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, संत पाण्यात बोटीचा वेग 75 किलोमीटर/आवर आहे. म्हणजे संत पाण्यातील वेग दिलेला आहे इथं. म्हणजे आपल्याला कशाची किंमत दिलेली आहे, तर एक्स ची किंमत दिलेली आहे. तर ती किती दिलेली आहे, 25 किलोमीटर/आवर. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे आपल्याला, जर बोटीला ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी जाण्यासाठी आणि परत बी पासून ए या ठिकाणी येण्यासाठी एकूण 7 तास 40 मिनिटे लागतात. तर बघा व्यक्तीला या ठिकाणाहून या ठिकाणी आणि परत मूळच्या ठिकाणी येण्यासाठी एकूण किती वेळ लागतोय, तर 7 तास. इथं बघा टोटल टाइम किती लागतोय, 7 तास 40 मिनिट इतका टोटल टाइम लागतोय बघा. त्यानंतर बघा आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, तर बोटीतून प्रवाहाच्या दिशेने एबीच्या दुप्पट अंतर कापण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल. म्हणजे याच्या दुप्पट अंतर, बघा याच्या दुप्पट अंतर 2 AB एवढं अंतर पार करण्यासाठी
किती वेळ लागेल? एवढं अंतर, किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल हे इथं आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर बघा कसं फाइंड आउट करायचं हे. त्याच पद्धतीने बघा आपल्याला प्रवाहाचा वेग पण दिलेला आहे इथं. प्रवाहाचा वेग वाय इज इक्वल टू 7 किलोमीटर पर आवर. बघा कसं फाइंड आउट करायचं. आपल्याला एक्स ची किंमत माहिती आहे, वाय ची किंमत माहिती आहे, यावरून आपल्याला काय फाइंड आउट करता येईल? तर डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम म्हणजे काय, तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. बोटीचा तो कसा, एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय. तर ह्या किमती फाइंड आउट करा, त्या किती येतील? 25 प्लस 7 म्हणजे 32, आणि एक्स मायनस वाय 25 मायनस 7 तर हे किती येईल? 18. बघा 32 आणि 18 प्रवाहाच्या दिशेने वेग, बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आला? तर 32 किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आलेला आहे इथं? 18 किलोमीटर पर आवर. तर बघा, तर इथं बघा हा काय, तर वेग आहे. हा काय, वेग आहे. तर यावरून वेळ किती लागेल? तर वेळ कसा घ्यायचा बघा, याला आपण हे गुणोत्तर घेतलं समजा, याला 2 ने भाग द्या, याचं संक्षिप्त रूप घ्या. 32 आणि 18 आपण काय करूया, इथं संक्षिप्त रूप घेऊया. तर ते कसं येईल बघा, याला 2 ने भाग द्या, 2 ने भाग दिल्यानंतर इथं 16 येईल आणि इथं 9 येईल. बघा 16 9 म्हणजे गुणोत्तर बघा, प्रवाहाच्या दिशेने वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग यांचं गुणोत्तर आपल्याला इथं मिळालेले आहे. ते किती? 16 आणि 9. तर बघा टोटल वेळ म्हणजे बोटेला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी आणि परत मूळच्या ठिकाणी येण्यासाठी एकूण किती वेळ लागतोय? 7 तास 40 मिनिट लागत आहे. म्हणून बघा इथं हे कसं घ्यायचं, प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी वेळ हा काय आला, वेळ आला. तर प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी आणि परत प्रवाहाच्या विरुद्ध येण्यासाठी एकूण वेळ 16 अधिक 9 बरोबर 25 म्हणजे एकूण वेळ इथं किती आलेला आहे? 25 आलेला आहे. तर तो 25 तास इथं मिनिट घेऊया आपण, 25 मिनिट याचं रूपांतर. पण इथं वेळ किती आहे? 25 मिनिट नाहीये, तर एकूण वेळ किती आहे? 7 तास 40 मिनिट. याचं कन्वर्जन मिनिटात करून घ्या म्हणजे किती मिनिट येतील? याचं कन्वर्जन मिनिटात करा, 60 ने गुणा 360 मिनिट प्लस हे 40 मिनिट, याचं रूपांतर मिनिटात झालं, ते किती आलं? 400 मिनिट. म्हणजे किती आहे? 400. तर 25 च्या किती पट आहे? 400. तर याला कशा निघून गेलं आहे, किती पट आहे? तर 25 ला 400 ने भागा, इथं 400 ला 25 ने भागल्यानंतर काय येईल उत्तर? 16 येईल. म्हणजे 25 च्या 16 पट काय आहे? हे 400 आहे. म्हणून बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये इथं काय विचारलेलं आहे, तर बोटेतून प्रवाहाच्या दिशेने एबीच्या दुप्पट अंतर जाण्यासाठी एकूण किती वेळ लागेल हे आपल्याला काय इथं विचारलेलं आहे. तर ते बघा कसं काढायचं, प्रवाहाच्या दिशेने व्यक्ती बोटेतून कुठे, बोट कुठून जाते? प्रवाहाच्या दिशेने जाते. तर इथं प्रवाहाच्या दिशेने वेग डाऊन स्ट्रीम, याला पण कसे निघूनायचं? इथं 16 निघूनलं म्हणून इथं पण 16 निघूनायचं. तर 16 ने 16 ला गुणल्यानंतर 16 चा वर्ग किती आहे? तर हा गुणाकार करा, 16 गुणिले 16 हे काय येईल? तर 256 येतं. बघा 16 चा वर्ग काय, 256 म्हणजे हे काय येईल? तर 256 येईल. बघा 256 256 बघा 256 आलेलं आहे. पण इथं अंतर किती किलोमीटर जातोय?
तर एबी च्या दुप्पट अंतर जातोय, म्हणून वेळेला किती निगुणावं लागेल, दोन निगुणावं लागेल, याला दोन निगुणा म्हणजे अकरा येईन, वेळ येईन बेसक 12, बेपंचता 11, बेदुने 4 5, हे 5 12 काय आली तर मिनिट आली, एवढा वेळ लागेल प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी, प्रवाहाच्या दिशेने एबीच्या दुप्पट अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल, तर 512 मिनिट एवढा वेळ लागेल। तर उत्तर काय येईल, याचं कन्वर्जन कशात करा, याचं कन्वर्जन तासामध्ये करा, बरं, तासात केल्यानंतर बघा उत्तर काय येतं, 512 ला 512 ला इथं 60 ने गुणा, 60 ने भागा, भागल्यानंतर याचं रूपांतर कशात होईल, तर तासामध्ये होईल, म्हणजे एवढा वेळ लागेल, वेळ इथं आपल्याला मिळेल। बघा भाग द्या, 60 ने भाग दिल्यानंतर बघा काय येतं, बघा कशाने पूर्ण पूर्ण भाग जातो, 5 ने पूर्ण भाग जातो का बघा, त्यानंतर 7, त्यानंतर 8 बघा, बघा 8 ने पूर्ण भाग जातो, बघा इथं 8 ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरते बघा, 480, बाकी किती उरते इथं, 20 30 32, 32 छेद 60, म्हणजे उत्तर काय येईल, 8 तास हे 32 मिनिट, म्हणून उत्तर इथं काय येईल बघा, 8 तास 32 मिनिट। या पद्धतीने आपल्याला इथं काय मिळेल, हा वेळ मिळेल। त्यानंतर पुढील एक्झाम्पल बघूया आपण, थर्ड एक्झाम्पल, बघा तिसरा क्वेश्चन बघूया आपण, एबी मधील अंतर दिलेलं आहे बघा, ए आणि बी मधील अंतर दिलेलं आहे 174 किलोमीटर। त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, दोन्ही बोटी एकाच वेळेस एकमेकांच्या दिशेने ए आणि बी या ठिकाणाहून येण्यास सुरुवात करतात, म्हणजे दोन बोट आहे आणि त्या ए पासून आणि बी पासून एकमेकींच्या दिशेने येण्यास सुरुवात करीत आहे। त्यानंतर बघा, एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि एक बोट प्रवाहाच्या दिशेने जात आहे, आणि त्यांचा वेग दिलेला आहे, संत पाण्यातील वेग 9.6 किलोमीटर। बघा, एक बोट प्रवाहाच्या दिशेने जाते आणि एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते, त्यांचा वेग दिलेला आहे v1 = दोन्ही बोटींचा वेग। समजा बघा, इथं ही पी बोट आहे आणि ही काय क्यू बोट, तर दोन्हींचा वेग बघा, दोन्हींचा वेग काय दिलेला आहे, तर 9.6 किलोमीटर पर आवर, आणि हिचा वेग पी बोट क्यूचा वेग दिलेला आहे तर 19.4 किलोमीटर पर आवर। तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर दोन्ही बोटी एकमेकांना किती वेळामध्ये इथं भेटतील हे आपल्याला इथं विचारलेलं आहे। तर कसं फाइंड आउट करायचं बघा, बघा आपण रेल्वेमध्ये मागे रेल्वे हा टॉपिक बघितलेला आहे, त्यामध्ये आपण एक सूत्र बघितलं होतं, जर ही रेल्वे असेल, दोन रेल्वे जर एकमेकांच्या दिशेने येत असेल, तर त्या भेटण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला माहितीये, तर दोन्हींमधील अंतर भागिले आपण काय घेतो, दोन्हींचा वेगांची काय घेतो, इथं बेरीज घेतो, v1 + v2। त्या सूत्राचा इथं अवलंबन करायचा आहे, या सूत्राचा उपयोग करायचा आहे बघा, तर किती वेळ लागेल, वेळ = अंतर। त्याच पद्धतीने बोटे मध्ये पण या सूत्राचा उपयोग करायचा, अंतर दोन्ही बोटींमधील अंतर 174 किलोमीटर पर आवर, आणि बोट ए चा
बोट बी आणि बोट टू यांची काय करायची, इथं बेरीज घ्यायची 9.6 अधिक 19.4, तर बघा उत्तर काय येतं 174/ यांची बेरीज घ्या तर किती किती येईल बघा, /29 म्हणजे 174/29, तर बघा हा भाग दिल्यानंतर काय उत्तर येतं, तर किती वेळ लागेल बघा, तर इथं आपल्याला ऑप्शन दिलेले 9, 7, 6 आणि 8, तर बघा हे ऑप्शन दिलेले आहेत, तर उत्तर कसं फाइंड आउट करायचं बघा, इथं यांचा गुण एकक स्थानचा अंक किती येतं बघा, 29 ला गुणून बघा, इथं 9 × 9 = 1, इथं एकक स्थानी 1 येतो, इथं 9 × 7 = 3 येतो, 9 × 7 = 54 येतो, 9 × 8 = 72, जर यांचा दोघांचा गुणाकार केला तर एकक स्थानी हे अंक येतात बघा 1, 3, 4 आणि 7, तर बघा अंश स्थानी 174 चे एकक स्थानी काय तर 4 आहे, म्हणून इथं पूर्ण भाग कशाने जाईल तर 6 ने जाईल बघा, 29 म्हणजे उत्तर काय निघालं 7 तास, तर किती वेळ लागेल 7 तास, बघा 29 आणि 6 चा गुणाकार घेऊन बघा 9 × 7 = 54, 12, 12 × 5 17, म्हणजे गुणाकार भाग कशाने जातो इथं कंप्लीट 6 ने जातो, म्हणून वेळ किती लागेल बघा, दोन्ही बोटी एकमेकींना भेटण्यासाठी एकूण वेळ किती लागेल तर 6 तास इतका वेळ लागेल। तर नेक्स्ट एग्जाम्पल, चौथे एग्जाम्पल बघूया आपण, बघा पुढील एग्जाम्पल, एक मोटार बोट आणि प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर 55 आणि 7 आहे, बघा मोटार बोटीचा वेग, मोटार बोट आणि प्रवाहाचा वेग, प्रवाहाचा वेग यांच्या वेगांचं गुणोत्तर दिलेलं आहे बघा, वेग इज इक्वल टू ते किती दिलेलं आहे 55 आणि 7, तर बघा यावरून आपल्याला डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम फाइंड आउट करता येतं, बघा यावरून डाऊन स्ट्रीम x+y आणि x-y यांच्या किमती किती येतील बघा, 55 अधिक 7, 55 अधिक 7, हा डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम यांच्या किमती किती, 62 आणि 55 मधून 7 गेले 48, तर बघा डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम हे गुणोत्तर, याला 2 ने भाग दिया, 2 ने भाग दिल्यानंतर किती 31 आणि 24, त्यानंतर हे कशाचं गुणोत्तर आलं, वेगाचं गुणोत्तर आलं, प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी मोटार बोटीला प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी मोटार दिशेचा वेग आला 31 आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आला 24 आला, तर यावरून वेग काय असतो, तर वेळ कसा घ्यायचा, रिवर्स घ्यायचा, वेळ 24, वेग हा जास्त असेल म्हणून वेळ कमी लागेल आणि इकडं वेग कमी आहे म्हणून वेळ काय लागेल 31 लागेल, जास्त लागेल, या पद्धतीने रिवर्स केलं म्हणजे आपल्याला काय मिळतो, इथं वेळ मिळतो, प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठीचा वेळ किती आहे 24 आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासाठी 31 वेळ, हे काय आलं, यांचं गुणोत्तर आलं, या प्रमाणामध्ये वेळ लागतो, बघा मोटार बोटीला प्रवाहाच्या दिशेने जाण्यास किती वेळ लागतोय 7 तास 24 मिनिटे इतका वेळ दिलेला आहे बघा, वेळ डाऊन स्ट्रीम अपस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेळ दिलेला आहे आपल्याला, तो किती दिलेला आहे बघा क्वेश्चन मध्ये 7 तास 24 मिनिट, तर तो वेळ किती दिलेला आहे 7 तास 24 मिनिट, तर याचं कन्वर्जन मिनिटात करा, तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा, इथं क्वेश्चन काय विचार, तर परत येण्यासाठी मोटार बोटीला किती वेळ लागेल, परत येण्यासाठी म्हणजे जाण्याचं जाताना ती कशी जाते, प्रवाहाच्या
प्रवाहाच्या दिशेने जाते, येताना कशी येते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येईल, म्हणजे हा वेळी तर आपल्याला फाइंड आउट करायची हिची किंमत। तर बघा याचं कन्वर्जन मिनिटात करा, मिनिटात किती होईल, 360 अधिक 24 हे किती येतं बघा, 60, 70, 80, 84, 384 बघा बघा 24 च्या किती पट आहे, किती पट आहे, हे काढण्यासाठी काय करायचं, तर 384 ला 24 ने भाग द्या, तर बघा काय उत्तर येत, 24 एक 24 किती शिल्लक राहतात, 44 आणि 24, त्यानंतर 6 ने घेऊन बघू बघा आपण, तर बघा 6 चा भाग जातो म्हणजे काय, भागाकार काय झालाय तर 16, म्हणजे 24 च्या किती पट आहे, 384 तर 16 पट आहे, इथं कशाने गुणलं आपण, 16 ने, त्याच पद्धतीने इथं पण 16 ने गुणा, म्हणजे आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला मिळेल, म्हणजेच परत येण्यासाठी जाताना ती कशी गेली, मोटर बोट प्रवाहाच्या दिशेने गेली, आणि परत येताना ती कशी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येईल, विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम, तर याला इथं 16 निघणार, तर इथं काय आले, 24 आले, इथं 31 आले, 31 गुणिले 16, तर आपल्याला इथं उत्तर मिळेल बघा, 16 ने गुणून घ्या, 16 ने गुणा 6 1 6 6 18 आणि 31, 8 1 9 3 1 4, 496, तर हे 496 काय आले, तर मिनिट आले, तर याचं कन्वर्जन कशात करायचं आहे आपल्याला, आता याचं कन्वर्जन तासामध्ये करून घ्या, तासात करण्यासाठी कशाने भागायचं, तर त्याला 60 ने डिवाइड करा, म्हणजे याचं कन्वर्जन कशात होईल, तर तासामध्ये रूपांतर होईल, तर किती वेळ लागेल बघा, 60 ने डिवाइड करा, बघा 8 ने पूर्ण भाग जातो इथं, 8 ने पूर्ण भाग गेल्यानंतर बाकी किती उरती, तर 16 बाकी उरती, तर 60, म्हणजे उत्तर काय आलं इथं, 8 तास 16 मिनिट, इथं छेदस्थानी 60 आहे, तर 1 तास म्हणजे 60 मिनिट, म्हणून 60 पैकी किती मिनिट, 16 मिनिट, म्हणून इथं काय घ्यायची, 16 मिनिट घ्यायची, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक किती, तर सी पर्याय क्रमांक, उत्तर काय आलं इथं, सी हा पर्याय काय आला इथं, अचूक आला। बघा पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन यावर आधारित एक्झाम्पल बघणार आहोत, तर तोपर्यंत बाय बाय, गुड बाय। तर व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट करून विसरू नका। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर तो शेअर, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुढील व्हिडिओपर्यंत धन्यवाद, गुड बाय, बाय बाय।